वेलकम टू अवामी टाइम्स। अवामी टाइम्स में स्वागत है। दर्शकों, हम आपको बता दें कि मुंबई मराठी पत्रकार संघ की ओर से सम्मानीय सदस्य रजनीकांत प्रधान व सतीश खांबेटे की याद में एक शोक सभा आयोजित की गई, जिसमें लिखी है जिसका शीर्षक है मौत। तो कभी ऊपर से कभी नीचे से मौत तुम क्यों मुझे डराती हो और समझ लेती है मेरी रूह तुम्हारी आहट जब तुम मेरे करीब आती हो। तो जो जन्म लेगा उसे एक दिन मरना होगा और जो मरेगा उसे एक दिन आना होगा। आदमी तुम क्या सवारेगा आशियां अपना, खुदा चाहेगा जहां तेरा ठिकाना होगा। मौत तुम आती बताकर तो गम नहीं होगा, मौत तुम आती बता कर तो गम नहीं होता। गम तो इस बात का है कि तुम बेवक्त चली आती हो। मौत तुम क्यों मुझे डराती हो, मौत तुम क्यों मुझे डराती हो। बहुत बहुत शुक्रिया। आज साडेपाच वाजताच्या कार्यक्रमाला मी किंवा आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या कार्यक्रमाला मी किंवा नियती उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व। आमच्या खांबेटे परिवाराकडून छोटा संदेश पाठवतो आहोत। नमस्कार, मी शोभना दामले, सतीश खांबेटे यांची लहान बहीण, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे मित्र सहकारी आणि परिचित उपस्थित आहे। त्या निमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या। दादा बंधूंच्या या क्षेत्रातील माझ्या आठवणी आपल्या सोबत उद्धृत करते। स्तंभ लेखन किंवा पत्रकारितेतील त्यांच्या लिखाणाची सुरुवात त्यांच्या नावाचा उल्लेख न होता झाली। साधारणपणे 1972 ते 1979 त्यांनी तत्कालीन क्रिकेटपटू लाला अमृत यांच्यावर लेखन झाली, पण हा लेख छापून आला तो अन्य व्यक्तीच्या नावावर। ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली, मग वडील त्याच्याबरोबर नवशक्ती तत्कालीन संपादक श्री पुरा बेरे यांना भेटले आणि दादाचे इतर लिखाण दाखवले। त्यानंतर लेखकाच्या नावाची दुरुस्ती छापून आली होती, पण याविषयी त्याने कधीही कुठे वाच्यता केली नाही। कॉलेज जीवन सुरू असतानाच त्याने या विषयाचा छंद जोपासला। नंतर क्रिकेटचे शब्दकोडे, क्रिकेट समालोचनाचे लेख, स्तंभ लेखन आणि इतर कामे करत होता। त्यांचे इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत भाषा प्रभुत्व होतो। यातूनच तो भाषांतरकार म्हणून नवशक्ती सकाळ या दैनिकात काम करत होता। या विषयीचे 1989-80 सालमधील एक आठवण म्हणजे एक दिवस त्याचे भाषांतरचे काम घेऊन त्याला निघायला उशीर झाला होता, तर त्याने आम्हा दोघा बहिणींना पेन आणि कागद घेऊन बसवलं आणि तो कपडे करून तयार होईपर्यंत एकाच वेळी आम्हा दोघींनी दोन वेगवेगळ्या विषयांचं भाषांतर सांगत होता। त्या काळात भाषांतर करण्यासाठी मदतीला गुगल होऊ नव्हता, स्वतःचे भाषेचे किंवा शब्दकोशाच्या मदतीने भाषांतर होत असे। नंतरच्या 2 मिनिटात त्याने आमच्या शुद्ध लेखनाच्या चुका सुद्धा काढल्या। पत्रकारितेतील काम, भाषांतर, लेखन, पत्रकार परिषदांना हजर राहणे यातून त्याला रशियन भाषांची आवड निर्माण झाली आणि रशियन भाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून त्यांनी रशियात जाऊन रशियन भाषेत प्रावीण्य मिळवलं। अनेक वर्ष तो दुभाषाचे काम करत होता। मुंबई मराठी पत्रकार संघ हा त्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय होता, हे माझ्यापेक्षा त्याच्या सहकाऱ्यांना आणि सदस्यांना जास्त चांगलं माहित आहे। मुंबई मराठी पत्रकार संघाबद्दल त्याला खूप आत्मीयता होती। त्याचा दुसरा परिचय परिवाराच होता तो। श्री अजयदादा वैद्य आणि श्री सतीश खांबेटे यांची जवळपास 45 वर्षांची मैत्री आहे। मुंबई मराठी पत्रकार संघाने त्याची आठवण म्हणून श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी खांबेटे परिवारातर्फे आभार प्रदर्शित करते। आपल्या परिवारातील व्यक्तीला विसरणे शक्य नसते, तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ परिवारातील सदस्यांना त्यांची नेहमी आठवण होईल याची मला खात्री आहे। हे त्याचे बहिणी झालं ते त्याचे मिसेस नाही मला अजय वेगळ्या त्यांचे मिसेस नाही पाठवलं, मी त्यांचे मिसेस निमंत्रण पाठवलं होतो। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जमलो आहोत। हे मी साधारणतः ओळखत नाही एवढं, पण खांबेटेंना ओळखतो
आम्ही एकाच पॅनलमधून बऱ्याचदा निवडणूक लढवल्या सोबत असायचो, त्यांच्याशी बोलताना नेहमी संघाबद्दलची त्याची प्रचंड आत्मीयता असायची, ते पदाधिकारी असो नसो काही कुठे असो ते नियमितपणे बरे असताना नेहमी यायचे संघामध्ये, नेहमी ते त्यांची सगळी चर्चा असायची, आमच्या बरोबर चर्चा असायची, इतरांबरोबर चर्चा असायची। म्हणजे संघाचे जवळजवळ 1000 आसपास 800 वर सदस्य आहेत, पण आंबेडे हे नेहमीच येऊन सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आमच्या सगळ्या लोकांना कधी चर्चेतून मार्गदर्शन करणार किंवा इतर कोणत्या जुन्या गोष्टी सांगून या सगळ्या संघाबद्दलच्या ज्या गोष्टी त्यांची आत्मीयता होती नेहमी ते व्यक्त करायचे। खाबेटे खूप चांगल्या परिचित होते आणि निवडणुकीच्या वेळी ते नेहमी सक्रिय असायचे, त्यांना असं वाटत की चांगली लोक नेहमी निवडून यावी आणि संघाचे नेहमी चांगल्या व्यक्तींची आरत असावी, चांगली लोक या ठिकाणी यावी अशी त्यांची नेहमी इच्छा असायची। त्यांचं नुकतंच निधन झालंय, त्यांचं त्याप्रमाणे प्रधान सर यांचं, या दोघांच्या निधनाने मी माझं कुटुंब या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि आज तर नाही ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। रजनीकांत प्रधान व सतीश खांबेटे यांना माझी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली। रजनीकांत प्रधानचं व्यक्तिगत असं मला भेटी गाठी फार कमी झाल्या, तर सतीश खांबेटे यांच्या भेटी ते पत्रकार संघामध्ये असतेवेळी होत होत्या। त्यांनी काही प्रसंगी माझ्या लिखाणामध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे आणि नमस्कार। पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाघळे, उपाध्यक्ष सुधाकर कश्यप, विष्णू सोनवणे कार्यवाह आणि मित्र, आज आपण एका दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहोत। आपले दोन ज्येष्ठ सदस्य एक रजनीकांत प्रधान आणि सतीश खांबेटे। प्रधान साहेबांचा मी प्रत्यक्ष माझा परिचय कधी आला नाही, पण प्रधान साहेबांना एक कोणतरी बाबा धडपटणार मंत्री पत्रकार उत्तर नव्हतं का तरी पत्रकार संघामध्ये येतो घेतो निवडणुकीत वगैरे उभा राहतो वगैरे इथपर्यंत त्यांना माहिती असावी, कारण ते जेव्हा दिवशी वार्षिक सभा असायची त्या दिवशी प्रधान साहेब कधी कधी आलेले आहेत आणि त्यांची म्हणजे त्यावेळेस ते भेट झालेली आहे। त्या दिवसा शब्द बोलण्याचं प्राणिक बापू नमस्कार करून परत आमचं बोलण्याचं जास्त धाडस नसायचं, असे इतक्या लोकांचं म्हणजे आमच्याबद्दल आदरयुक्त हे असायचं आमचं त्यातले प्रधान साहेब, त्यामुळे मला त्यांच्याबद्दलची खूपशी काही माहिती मला मी देऊ शकणार नाही, माझ्याकडे ते आठवणी नाही, माझ्याकडे फक्त एक मोठं व्यक्तिमत्व एवढंच भावनेने फक्त अशी फार मोठी व्यक्तिमत्व मी इथून म्हणजे काळाच्या ओघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये मी बघितलेली आहे की आपण त्यांना गमावतो। पण सतीश खांबेटे हे जे व्यक्तिमत्व म्हणजे हे जे आपले मित्र त्यांच्याशी मात्र माझा फार जवळचा म्हणजे परिचय म्हणजे झाला। अनेकदा आम्ही आमच्या कल्पना एकमेकांशी शेअर केलेल्या आहेत, तर अजयजींनी त्यांच्याबद्दलच्या सगळ्या म्हणजे त्यांचं पूर्ण चरित्र उन्हाळून सांगितलेलं आहे आणि हे सगळ्यापैकी आपल्यापैकी सगळ्यांनाच त्या ते माहीत आहे, त्यामुळे त्याचे त्याच्यापेक्षा फारसं जास्त मी काय सांगणार असं मला वाटतं आता ह्या क्षणी आपला वेळ तो घेता येत नाही मला। परंतु त्यांच्याबद्दल मला सांगावंचं असं वाटतं की तो अतिशय मनमोकळा आणि स्वच्छ मनाचा माणूस होता, सतीश जी हे अतिशय स्वच्छ मनाचा माणूस होता, त्याच्या पारदर्शक जसं जीवन असतं काचेचं तिथवळचं पाणी कसं असतं तसं तसं त्याचं त्या माणसाचं मन होत, म्हणजे त्यांना कोणाबद्दल राग लोभ नसत, कोणाबद्दल त्यांना असं असूया नाही, द्वेष नाही, ईर्ष्या नाही, कोणाची स्पर्धा करणं नाही, तर कोणाच्या बद्दल चुकीचं किंवा वावगं काय बोलणं तर ते सोडलं त्याच सामान्य रीते राजकीय बाबत इच्छा भी ये भी थी कि MLA बनने के लिए और राज्यसभा में जाने के लिए भी टिकट के लिए कोई मान सर बहुत बातचीत हुई होते भी थे, मैं कोई भी पूछता था कभी एक दिवस आ रहा है क्या मैंने बातचीत तो किया है अभी कुछ अध्यक्ष बात देख रहा हूँ, लेकिन उस अफसर लेकिन ये जो छोटी उम्र में और चले गए उसका मुझे बहुत अफसोस बहुत। वेलकम टू अमामी टाइम्स।